नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकरी कर्जमाफी याविषयी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत शेतकऱ्याबद्दल गेले वीस पंचवीस वर्ष शिवसेना पक्ष म्हणून आणि त्या पक्षाचा प्रमुख म्हणून मी स्वतः रस्त्यावर उतरलो आहे मग तो पंतप्रधान पीक विमा योजनेतला घोटाळा असो शेतकरी सन्मान योजनेतील आलेली अपुरी मदत किंवा शेतकरी कर्जमुक्ती असेल असे वचन देऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सरकारने किती मदत दिली ती आकडेवारी सांगितली आहे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसासाठी साधारणतः पंधरा हजार पाचशे कोटींची मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे इथे जे आधळाऊपट करत आहेत त्यांच्या पक्षाचे सरकार केंद्रामध्ये आहे त्यांचे नेते पंतप्रधान आहेत केंद्राकडून राज्याकडे जी मदत येणे गरजेचे आहे ती एक पैसासुद्धा आलेली नाही असे असतानासुद्धा महाराष्ट्राचं सर्वसामान्याचं सरकार हे हाताची घडी घालून बसलेलं नाही जवळपास सहा हजार पाचशे कोटी रुपयापर्यंत वाटप सुरू झालेले आहे केंद्राकडून राज्याकडे येणारा जी एस टीचा परतावा आहे जवळपास पंधरा हजार कोटीची रक्कम बाकी आहे महाराष्ट्राने मागणी केल्यानंतर केंद्र आता हालायला सुरुवात झाली आहे साधारणतः चार हजार पाचशे कोटीचा पहिला हप्ता आलेला आहे म्हणजे केंद्र सरकारने मान्य केले आहे की आम्ही राज्य सरकारला मदत द्यायला दिरंगाई केली आहे शेतकरी कर्जमाफीविषयी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की शेतकऱ्यांना जो मी कर्जमाफीचा शब्द दिला आहे तो शब्द माझा आणि शेतकऱ्यामधला आहे आणि मी तो पाळणारच आहे पण आम्हाला तुम्ही करायला लावलं असा आव आमच्या विरोधी पक्षाने आणण्याचा प्रयत्न करू नये असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील सरकारांना शंभर टक्के कर्जमाफी मिळणार आहे कारण त्यांनी दिलेला शब्द ते पाळणार आहेत आशा करूयात की हा शब्द ते लवकर पाळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन अपडेटसोबत धन्यवाद